कंगना राणावत हिने फाजील वक्तव्य सुरू केले आहे याचा निषेध करत शिवसेना मिरज शहरच्या वतीने आज महाराणा प्रताप चौकामध्ये कंगना राणावत हिचा निषेध करण्यात आला। कंगना राणावत हिने आपले तोंड सांभाळून वक्तव्य करावे, नाहीतर शिवसेना गप्प बसणार नाही, असं उद्गार शिवसेनेचे संजय काटे यांनी केले। कंगना राणावत हिला जे पद्मश्री पुरस्कार दिला आहे तोही या सरकारने काढून घ्यावा अशीही यावेळी मागणी केली आहे। महाराणा प्रताप चौकामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये कंगना राणावत तिच्या पोस्टरला चप्पल मारून निषेध व्यक्त केला आहे। तसेच भाजप सरकारला सूचना देत संजय काटे म्हणाले, भाजप सरकारने जर कंगना राणावतला लवकर आवरले नाही तर शिवसेना चांगलेच उत्तर देईल। याचप्रमाणे भाजप सरकारने कंगना राणावतची पक्षामधून हक्कलपट्टी करावी अशी सूचना त्यावेळी देण्यात आली। महाराणा प्रताप चौकामध्ये कंगना राणावतच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीच्या करण्यात आल्या। त्यावेळी किरण सिंग राजपूत, चंदू मेघारे, रुक्मिणी अंबिगिरे, कुबेर सिंग राजपूत, शकीरा जमादार, अमित सिंग राजपूत, सरोजनी माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये निरज तालुक्याच्या वतीने कंगना राणावत त्याचा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला, व एवढ्यासाठी की या 2 वर्षांमध्ये जे फाशील वक्तव्य चालू केलेलं आहे कंगना राणावतनं, की त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। शिवसेनेच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीनं व मिरजकरांच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो की 1947 देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र होण्याकरता याच्या पाठीमागं कित्येक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, कित्येक लोक हसत फासावर चढले आणि तिचं त्याला काही देखील सुखदुःख नाही आहे। ती सरळ म्हणते की देश स्वतंत्र त्यावेळी झाला नाही, देश स्वतंत्र झाला आता 1914 म्हणजे हे फलतून जे आहे तिचं, हे भाजपनं सोडलेलं एकदम खडकला पिल्ल आहे। मी ह्यांचा देखील मी निषेध व्यक्त करतो आणि आता एवढीच मी तर मागणी करतोय की आम्ही कोर्टामध्ये देखील जाणार आहे आणि मिरज शहरामध्ये तिच्यावर कोर्टाच्या मार्फत पोलिसमध्ये गुन्हा दाखल करणार आणि तिला महाराष्ट्रामध्ये कुठेही तिचा कार्यक्रम होऊन देणार नाही। आणि आमचं एवढंच पंतप्रधानांना मागणी आहे, केंद्र सरकारला मागणी आहे, राज्य सरकारला देखील मागणी आहे की तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार आहे तो ताबडतोब रद्द करावा आणि तिची पक्षात बाजूला हकालपट्टी करावी, महाराष्ट्रातनं तिला हकालपट्टी करावी असं आमची ठामपणे म्हणणं आहे आमचं।